तर आज आम्ही खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि तो पण बनवतोय कोजागिरी पौर्णिमेचा. आम्ही आलोय आमच्या फ्रेंडच्या घरी आणि नित्या लागली आहे रडायला, कारण की यांचा टेरेस फ्लॅट आहे आणि मी तिला ओरडले थोडीशी म्हणून ती रडायला लागली आहे ना. ठीक आहे, तुम्हाला दाखवते आम्ही सगळेजण. इकडे कोमल दीदी बनवते मसाला दूध. ए कोमल, आणि ही पण कोमल आणि ती पण कोमल, दोघी जणी कोमलच आहेत. कोमल कोमल बनवत आहेत. आणि आमचा चंद्र आलेला आहे पण अजून एकदम वर नाहीये. हो बघा, तर आम्ही करतोय कोजागिरी पौर्णिमा. आणि आता आमची कोमल दीदी आहे ना, ती आपल्याला एक्सप्लेन करते की म्हणजे महत्त्व सांगते, माहिती सांगते. पौर्णिमा ही अश्विन महिन्यातील पौर्णिमेला येत असते आणि ही पौर्णिमा हिंदू संस्कृतीला जास्त महत्त्व दिलेलं आहे. या पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान येत असते. पावसाळा संपल्यानंतर ही पहिलीच पौर्णिमा असते. पावसाच्या या चार महिन्यामध्ये आकाश स्वच्छ आणि निरभ्र नसतं, परंतु अश्विनातल्या या पौर्णिमेला आकाश खूप दिवसांनी अगदी स्वच्छ असतं आणि चंद्र सुद्धा प्रथमच एवढा मोठा दिसत असतो. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरण अत्यंत लाभदायक असतात आपल्यासाठी. लक्ष्मी देवी या रात्री आकाशातून भ्रमण करत असते. कोजागरती म्हणजे कोण कोण जागर करत असतं हे ती पाहत असते आकाशातून, म्हणजेच आणि जागरण करणाऱ्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होत असते, म्हणून या दिवशी जागरण करण्याची प्रथा आहे. रात्रभर आपल्या जवळचे मित्रमंडळी, आपले आत्मिष्ट असतात जवळचे आणि हे रात्रभर जागरण करत असतात. चंद्राच्या प्रकाशात गप्पा गोष्टी करत, गाण्यांच्या भेंड्या, भजन म्हणत दुधाच्या अवतीभोवती बसत असतात. चंद्राची किरण त्या दुधामध्ये आपण पाडत असतोय, पडतात की नाही याची काळजी आपण घेत असतो या अवतीभोवती बसून, आणि दूध आटल्यानंतर त्याचे सेवन आपण केले जाते. अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. खूप छान, खूप छान. आणि म्हणून आम्ही आमचे फ्रेंड्स जमलोय आज. आणि चंद्र पण आहे, दाखवते साक्षीला चंद्र पण आहे. आणि हे आहे आमचं दूध जे उकळतंय आणि चंद्र दाखवू. अरे मला वाटतं लपलाय ढगामध्ये. हा, आणि थोडस पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळे तो थोडा लपला गेलाय. तो आला की मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. ठीक आहे, ये ना.
आता छानपैकी चंद्र आलाय आणि आम्ही करून घेतोय बनवलेल्या मसाला दुधाची पूजा. अभी पूजा चल रहा है, रीता भाभी पूजा कर रहे हैं. रीता दीदीचं यूट्यूब चॅनल आहे आणि ते आज कांचन कंटिन्यू करते. कांचन बघ जरा, कांचन पण शिकली आहे. तर सगळ्यांनी माझी युट्यूब फॅमिली बघा, तुम्ही एक महिन्यानंतर कांचनचं पण युट्यूब चॅनल येणार आहे वाटतं, कारण की कांचन सुद्धा प्रॅक्टिस करते. तिच्यामध्ये हिंदी मधून चालू आहे युट्यूब. आप लोग इधर खड़े, आप लोग करो, करेंगे ना भी. इधर हमारे आधे रख दो. आता आम्ही लाईट करतोय बंद, कारण की मी तुम्हाला दाखवते दुधातून चंद्र. तर जर समजा लाईट चालू ठेवलं तर इतकं क्लिअरली दिसत नाहीये. सो मी तुम्हाला आता दाखवते आपल्या जे आपण जे दूध बनवलं त्याच्यामधून चंद्र दाखवते. ओके, ठीक आहे. दाखवत होती चंद्र आणि आपला झाला पोपट. चंद्र गेला आहे ढगाच्या आत, कारण की पावसाचा आला 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 हळूहळू करून येतोय. तो लपाछपी खेळतोय आपल्या सोबत. हा आला 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 थोड्याच्या बाजू. हा बघा चंद्र, हा बघा अगं राणी येत नाही. खरं म्हणजे दुधामध्ये ड्रायफ्रूट आहे, त्याच्यामुळे तो थोडासा साईडला दिसतोय. सो मध्ये मी नाही घेऊते म्हणून आपण साईडला बघतोय. तर हा बघा आपल्या दुधामध्ये चंद्र. आपला चांदो मामा आलाय लपाछपी खेळून. हा बघा थोडासा झूम करते, त्याचा इतका लख प्रकाश आहे की तो प्रकाशच येतोय आपल्याला. थोडस झूम केलं होत आणि या चंद्राच्या खाली आहे दूध. आम्ही त्याच्यात बघितला चंद्र आणि हे सगळे आमचे फ्रेंड्स. आम्ही खूप छान एन्जॉय करतोय. सो खूप छान वाटतंय. आता इकडे चालू आहे कोमल दीदीच दूध वाटप, मस्त एकदम. हो बोला, तुम्ही काय म्हणताय? येस, दुधाच्या जोशामध्ये कोमल अजून एक डान्स करणार आहे. ठीक आहे, आपण करूया तुझी व्हिडिओ. तू एकदम फेमस झाली पाहिजे. Thank you.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. थँक्यू.